वृक्ष असते वसुंधरेचे जीवन, वृक्ष लावून करूया तिचे रक्षण। सर्व प्रकारचे फुले झाडे फळ झाडे शोभेची झाडांची रूपे व विविध प्रकारचे असंख्य वेळी मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे श्री राजेंद्र वालचंद शिंदे यांचे भव्य दालन। होय, श्री राजेंद्र वालचंद शिंदे यांचे भव्य दालन शुभम फार्मर्स नर्सरी हॉटेल पूनम गार्डन जवळ मोहाळी उपनगर धुळे। एकदा अवश्य भेट द्या शुभम फार्मर्स नर्सरीला। उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। का माहितीये का, दिग्दर्शक नट घडवत असतो तर मला कधीही तो घडवायला जास्त आवडेल। म्हणजे मी प्रसाद ओकनी जे काम केलं धर्मवीर मध्ये तुम्ही पाहिलं, प्रसाद ओकचं आजपर्यंतचं कुठलंही काम करा आणि धर्मवीरशी मला त्याच्याकडून ते करवून घेण्यात जी नशा आहे ना, अर ती ती मजा नाही कुठली। म्हणजे आणि तू मला पाहिजे तेच करायचं नाटक, ते तुम्ही ऐकलं असेल माझ्याबद्दल, ते माझ्या सेटवर अलाउड नसतं ऍडिशन घ्यायला। कारण काय माहितीये का, मी खूप अभ्यास करून येतो मुळात। मी कधीही सेटवर सातची शिफ्ट असेल तर 6 वाजता मी तिथं उभा असतो आणि 7 शिफ्ट संपल्यावर 8 वाजेपर्यंत मी तिथंच असतो। मी 1 सेकंद ही सेटवर लेट येत नाही, मी निर्व्यसनी आहे त्यामुळे वेळेत झोपतो। वेगळं काहीच नाही मला सिनेमा शिवायचं, त्यामुळं सगळ्या युनिटला माहिती असतं हेड ओके तिड आहे आणि माफी नाही म्हणजे नाही। कितीही मोठा नट असू दे, कितीही यू नेम इट माझ्याकडे काम केलेले, कोणालाही उशिरा यायला अलाउड नाही आणि जे इंडस्ट्रीचे नियम आहेत तेच तुम्हाला लागू। तुम्हाला मान सन्मान व्हॅलिडिटी ते सगळं मिळेल, पण नियम म्हणजे शॉर्ट तुझा आला की तू बाहेर यायचं 43 डिग्री असू दे नाही तर 45। श्रुती मराठे 43 डिग्री तापमान होतं त्या दिवशी ठाण्यात, ते जे केलंय ना आम्ही शक्तीस्थळावर सगळे उभे 1500 ज्युनियर आर्टिस्ट होते, त्यांना 750 रुपये मिळतात कळत पुन्हा ते उभे होते आणि नट 1-1 लाख रुपये पर डे घेतात, 80-80 हजार रुपये पर डे घेतात आणि त्यांना छत्री मित्र, मी कुणाला छत्री घेऊन नाही दिली। म्हटलं जर तुम्ही छत्री घेतली तुझ्याकडे बॉय आहे स्पेशल छत्री धरणार 1000 लोकांनी काय करायचं, तिथं पण बाई आहे पोरगी आहे वयस्कर आहे ज्युनियर आहे 43 डिग्री उभं राहायचं छत्री मिळणार नाही। आणि ते राहिले का तर ही इंडस्ट्री, आपण कामावर आहोत आपण ड्युटीवर आहोत। बजाज कंपनीत कोणतरी काम करत आहे, माझे वडील बजाजला होते, मला आठवतंय वडील घरी आले ना असे थकलेले असायचे, आई कास्याच्या वाटेने त्यांना तेल लावायचे पायावर, थकून जायचा माणूस। आता कळतंय मला काय कष्ट करत असते। मग ज्यावेळी मी LLB केलं आणि फॅक्टरी लेआउट माझ्या अभ्यासाला आला तेव्हा कळलं स्टूल पण नसतं बसायला मशीनच्या, तिथं तुम्ही मशीनवर काम करायचं आणि जर त्यावेळी काय पगार असं वडिलांना माझ्या 5000-6000 पगार घेणारे माझे वडील जर 12 तास काय जी शिफ्ट असेल 8 तास उभे राहत असतील तर फिल्म इंडस्ट्रीत नियम तोच सगळ्या। म्हणून माझ्याकडे ते जरा खूप डिसिप्लिन चालतं आणि म्हणून डिरेक्शन हा माझा सगळ्यात आवडीचा भाग। नट ही खूप दुय्यम गोष्ट आहे माझ्या नट प्रेक्षकांसाठी जवळची, हिरोइझम प्रेक्षकांसाठी नटाचा, आमच्यासाठी डिरेक्टरसाठी सगळ्यात क दर्जाची गोष्ट कुठली असेल तर नट सेटवर। माझ्या जवळचा कोण कॉस्ट्युम डिझायनर, मी तिला जपतो, पहिले मूडमध्ये असत ना कॉस्ट्युम आज इस्त्र झाल्यानं सगळ्यात कलर पॅलेट काय आहे रंग कुठले निवडले कंटिन्युटी जपती आहेस ना, तिच्या हातात माझ्या सिनेमाचं भवितव्य आणि सगळ्यात कमी पैसे त्यात नाहीत। माझा आर्ट डिरेक्टर, माझा स्पॉट बॉय चहा देणारा माझ्या सेटवर येऊन बघा सन्मान, माझ्या स्पॉट बॉयला जर कुणी स्पॉट म्हणून हाक मारली की तो मेला पण किती मोठा नट असू दे, मग मी त्याला सांगतो त्याने 10 वेळा मागितलं पण पाणी देऊ नको। श्रीअष्टी मी कमवली होती तर ती तुम्हाला एंट्रीतच दिसते आणि तेवढ्यासाठी फॅन्टम नावाचा कॅमेरा वापरला, जो कॅमेरा हे साऊथ मध्ये आणि बॉलिवूड मध्ये वापरतात तो आपल्या नॉर्मल कॅमेराच्या 6 पट महागडा असतो, पण आम्ही तो वापरला त्या दिवशी कारण पर्याय नव्हता, हिरोची एंट्री दाखवायची
आणि त्या एंट्रीला टाळ्या शिट्ट्या होतात तिथं पकड बसली की बस, त्यामुळं ते हा थोडा खर्चाशी रिलेटेड पण भाग असतो. हे सिनेमात महत्वाचं कॅरेक्टर आणि बेरके कॅरेक्टर या तुझ्या शेजारी बसले कसं सांगाल? राजीमंत अनुभवशी वेळात वकील सुद्धा चार्टर्ड अकाउंटंट आहेत खूप मोठे. तुम्हाला कसं सांगाल सर कॅरेक्टर? मला सापडण्याचा प्रश्नच नव्हता. मागचे 24 वर्ष आम्ही एकत्र काम करतोय. माझ्या अनेक एकांकिकांचा हिरो सुनील आंबेडकर होता आणि खूप एक्स्ट्रॉर्डिनरी ब्रिलियंट ऍक्टर, एक अभिनेता म्हणून. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या भूमिका बघा, भाडीपा नावाचा चॅनल बघा, त्याच्यावरचा त्याचा कदम काका बघा, प्रचंड लोकप्रिय. मुळशी पॅटर्न मधला त्याचा वकील बघा, बिरकी लॉयर कसा असतो. आणि गुन्हेगारांचे वकील असेच असतात, मी वकील होता, गुन्हेगारांचे वकील डेंजर असतात. तुम्ही कोर्टात किंवा जर तुमच्या संपर्कात कोणाच्या ओळखीचे असतील त्यांचा मेंदू वेगळाच चालत असतो, वेगळाच चालत. तो वकील त्यांनी परफेक्ट केला. आणि इथं अनाजीपंत, अनाजीपंत हे योद्धे पण होते ना, अनेक लढाया मोहिमा गाजवलेला माणूस. तो नुसता दरबारात बसणारा कारकून नव्हता. अनाजीपंत हा रणभूमीवर शौर्य गाजवणारा योद्धा होता. आणि त्याचं आंबेरावांचं जे वाकडं होतं, चर्चेचा आकडा होता, तर त्याच्यासाठी मला माणूसपणाचा फिट आणि युद्धभूमीवर तलवार चालवणारा हवा होता. जो ते दिसायला पण तसा परफेक्ट गेला. आणि काय त्याच्या म्हणजे जेवढं आमचं कौतुक होतं तेवढंच आता अनाजी पंतांचं कौतुक होतंय. त्यामुळे त्याला शोधण्याचा प्रश्नच नव्हता. सिनेमे लिहितानाच 5-6 मंडळी असतातच, त्याच्या पिट्या बाई सुनील आंबेडकर ही माणसं आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 TV चॅनल आवाज TV, आवाज आपल्या सर्वांचा.